Good morning, student. Today we are going to learn a poem which is related with our 10th standard, A Teenager Prayers, written by J. Morse. Good morning, students. Today we are going to learn a poem which is related with the 10th standard. तर आज आपण 10वीच्या वर्गाशी संबंधित असणारी एक कविता पाहणार आहोत. अ टीनेजर्स प्रेयर, रिटन बाय जे मोर्स. जे मोर्स यांनी ही कविता लिहिलेली आहे. तर आपण स्टांजानुसार या ठिकाणी प्रत्येक लाईननुसार या ठिकाणी कविता पाहणार आहोत. तर या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल आय विल रीड दिस पोएम अ टीनेजर्स प्रेयर्स. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. डिसिजन्स आय मस्ट मेक. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. ओके. तर ईच डे ब्रिंग न्यू बिगिनिंग्स. डिसिजन्स आय मस्ट मेक. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. इन दिस फर्स्ट लाईन the poet is talking about each day brings new beginnings. म्हणजे कवी म्हणतोय की आपला प्रत्येक दिवस हा आपल्याला काही ना काहीतरी नवीन सुरुवात घेऊन येणार आहे. म्हणजे न्यू बिगिनिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. म्हणजे आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी महत्त्वाची गोष्टी असतात. आता टीनेजर्स म्हणजे काय, तर आपण 13 ते 15 वर्षाचे वयातले जे मुलं असतात या मुलांना काही निर्णय घ्यावे लागतात. म्हणून यांच्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस हा काय असतो, या ठिकाणी महत्त्वाचा असतो. म्हणून कवी म्हणतोय की माझ्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग, म्हणजे प्रत्येक दिवस माझ्या जीवनामध्ये काहीतरी नवीन घेऊन येणार आहे. म्हणजे न्यू बिगिनिंग्स घेऊन येणार आहे, म्हणजे नवीन सुरुवात घेऊन येणार आहे. डिसिजन्स आय मस्ट मेक, म्हणजे कवी काय म्हणतोय, डिसिजन्स म्हणजे काय, निर्णय हे मला घ्यावेच लागतील. डिसिजन्स आय मस्ट मेक, म्हणजे द पोएट हॅज यूज द लाईन मस्ट. म्हणजे कवीनं काय वापरलेलं आहे, मस्ट वापरलेलं आहे. म्हणून कवी म्हणतोय की मला निर्णय घ्यावेच लागतील. डिसिजन्स आय मस्ट मेक, म्हणजे मला निर्णय घ्यावेच लागतील. म्हणजे या वयामध्ये आपल्याला निर्णय घ्यावेच लागतात. आय मस्ट मेक डिसिजन्स म्हणजे काय, या कवितेची ऑर्डर कशी असायला पाहिजे, आय मस्ट मेक डिसिजन, मला या ठिकाणी मार्ग नवीन निर्णय घ्यावेच लागतील. आय एम द ओनली वन टू चूज, म्हणजे मी असा एकटाच आहे की आय एम द ओनली वन. ओनली वन म्हणजे काय, मी एकटाच आहे. टू चूज म्हणजे मला एकट्यानंच हे निर्णय घ्यायचे आहेत, कारण मला हे निर्णय घेण्यासाठी कोणी मदत करणार नाही आहे. कारण मला या ठिकाणी हे एकट्यानंच निर्णय घ्यावे लागतील. म्हणजे द पोएट वॉन्टेड टू टेक अ डिसिजन म्हणजे ओन हिमसेल्फ, म्हणजे कवीला त्याच्या स्वतःनुसार निर्णय घ्यावे लागतील. म्हणून कवी म्हणतोय की मला एकट्यालाच निर्णय घ्यायचे आहेत, कारण किशोर वयामध्ये 13 ते 15 वर्ष वयामध्ये आपल्याला स्वतःलाच निर्णय घ्यावे लागतात. म्हणून आय एम द ओनली वन टू चूज म्हणजे मी एकटाच आहे. ओनली वन म्हणजे काय, मी एकटाच आहे. आणि द रोड दॅट आय विल टेक म्हणजे ज्या मार्गावरून मला जायचं आहे, दॅट द रोड म्हणजे काय, रस्ता म्हणजे काय, जीवनाचा जो मार्ग आहे त्या जीवनाच्या मार्गावरून मला एकट्याला जायचं आहे. दॅट आय विल टेक म्हणजे या जीवनाच्या मार्गावरून मी एकटाच जाणार आहे. आणि हा एकटाच मी मार्ग या ठिकाणी स्वीकारणार आहे, म्हणजे आय विल ॲक्सेप्ट दॅट रोड. ओके. आणि ज्या मार्गावरून मला जायचं आहे ते मार्ग माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे म्हणून कोणी म्हणतोय इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग, म्हणजे प्रत्येक दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. डिसिजन्स आय मस्ट मेक म्हणजे मला निर्णय घ्यावेच लागतील. आय एम द ओनली वन टू चूज म्हणजे मी एकटाच असा आहे की मी निर्णय मला घ्यावेच लागतील. द रोड दॅट आय विल टेक म्हणजे ज्या मार्गावरून मला जायचं आहे तो मार्ग मला स्वतःला त्या ठिकाणी निवडावा लागेल. इन द या ठिकाणी आपण जर ह्या कवितेमध्ये या ठिकाणी या स्टांजामध्ये जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रायमिंग वर्ड्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या काय वापरण्यात आलेल्या आहेत, की फिगर ऑफ स्पीच वापरण्यात आलेल्या आहेत. आता आपण फिगर ऑफ स्पीचबद्दल या ठिकाणी विचार करूया की ब्रिंग अँड बिगिनिंग्स हे जे वर्ड्स झालेले आहेत याच्यामध्ये आद्याक्षर, जे आद्याक्षर आलेले आहेत ते आद्याक्षरामध्ये अलिट्रेशन वापरण्यात आलं आहे. काय वापरण्यात आलं आहे, अलिट्रेशन. ओके. अलिट्रेशन, तर अलिट्रेशन कवीनं या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजे ब्रिंग आणि बिगिनिंग्स या दोन्ही शब्दाची सुरुवात कशानं झालेली आहे, या ठिकाणी नवीन शब्दाने चालू झालेली. म्हणजे ब्रिंग आणि बिगिनिंग हे जे शब्द आहेत त्याचं आद्याक्षर काय आलेलं आहे, बी बी, म्हणजे ब ब साऊंड काय झालेलं आहे, रिपीट झालेला आहे. ओके. आणि दुसरा जर स्टांजा जर आपण या ठिकाणी दुसऱ्या लाईनमध्ये पाहिलं तर डिसिजन्स आय मस्ट मेक म्हणजे आय मस्ट मेक डिसिजन म्हणजे मला निर्णय घ्यावेच लागतील. आता याच्यामध्ये कवीनं इन्व्हर्जन वापरलेलं आहे. काय वापरलेलं आहे, इन्व्हर्जन.
म्हणजे इन्व्हर्जन. लक्षात, तर इन्व्हर्जनचा वापर या ठिकाणी कवीनं केलेला आहे. म्हणजे इन्व्हर्जन म्हणजे कसा असतो अलंकार, की याला आपण या ठिकाणी युक्रोत्तम अलंकार असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये जी कवितेची ऑर्डर असते ती बदललेली असते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सब्जेक्ट प्लस वर प्लस या ठिकाणी ऑब्जेक्ट जी रचना असायला पाहिजे ती रचना न देता कवीनं सुरुवातीला काय केलेलं आहे, ऑब्जेक्ट वापरलेला आहे. म्हणजे डिसिजन्स आय मस्ट मेक. ओके, आणि थोडीशी कवितेची तालासुरावर म्हणण्यासाठी कवीनं अशा प्रकारचा यूज केलेला आहे. म्हणजे डिसिजन्स आय मस्ट मेक, मला निर्णय घ्यावेच लागतील. म्हणजे ते वाक्य आपल्याला असं म्हणावं लागेल, आय मस्ट मेक डिसिजन्स. ओके, तर तुम्हाला याच्यामध्ये रायमिंग वेगवेगळ्या प्रकारचे कोणते फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहेत हे तुम्हाला कळालेले असतील. तर आता याच्यामध्ये आपल्याला काही रायमिंग स्कीम वापरण्यात आलेली ही कवितेमध्ये. हे जे पहिला स्टांज आहे त्याच्यामध्ये रायमिंग स्कीम कोणती वापरलेली आहे त्याच्याबद्दल आपण विचार करूया. तर सुरुवातीला ए आपण याला देऊया, पहिला जो शब्द आहे ए, त्याच्यानंतर दुसरा आहे बी, याला काय म्हणतो आपण बी. ओके, आता या दोन्हीमध्ये या ठिकाणी सगळ्यांची सारखी रचना नाही आहे, म्हणजे कोणालाही रायमिंग वर्ड बरोबर नाही आहे, म्हणून या ठिकाणी आपण काय करतोय सी. आणि आता टेक आणि मेक, टेक आणि मेक यांचं रायमिंग वर्ड्स कसे आहेत, सारखे आहेत, म्हणून आपण याला देणार आहोत ए बी. हा लक्षात, म्हणजे काय झाली रचना ए बी सी बी. म्हणजे याचं रायमिंग स्कीम काय, व्हॉट इज द रायमिंग स्कीम ऑफ दिस फर्स्ट स्टांजा, तर याची पहिली रायमिंग स्कीम आहे ए बी सी बी. आता तुम्हाला हा पहिला स्टांजा चांगला समजला असेल तर आपण दुसऱ्या स्टांजाचा या ठिकाणी विचार करणार आहोत. दुसरा स्टांजा काय आहे, इन द सेकंड स्टांजा द पोएट इज टॉकिंग अबाउट आय कॅन चूज. फर्स्ट ऑफ ऑल आय विल रीड धिस लाईन. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ डॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्क अंड रोड डॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आय कॅन चूज टेक द रोड ऑफ लाईफ डॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्क अंड रोड डॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. ओके, म्हणजे या पहिल्या लाईनमध्ये कवी असं सांगतोय की आय कॅन चूज टेक द रोड ऑफ लाईफ, म्हणजे मी जीवनाकडे जाणारे मार्ग शोधणार आहे. आय कॅन चूज, आय कॅन चूज, चूज म्हणजे काय, पॉसिबिलिटी आहे, म्हणजे एबिलिटी आहे. कवी म्हणतोय माझ्यामध्ये एबिलिटी आहे, म्हणजे मी हे मार्ग काय करू शकतो, शोधू शकतो. म्हणजे आय कॅन चूज दॅट वे, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, म्हणजे टू टेक द रोड ऑफ लाईफ, जीवनाकडे जाणारे मार्ग मी शोधू शकतो. म्हणजे जीवनामध्ये आपल्याला जे नवीन निर्णय घ्यायचे आहेत, म्हणजे डिसिजन्स घ्यायचे आहेत, ते निर्णय या ठिकाणी मी काय करू शकतो, शोधू शकतो, म्हणजे मला ते शोधता येतात. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. लीड्स टू, या कवीमध्ये कवीने या ठिकाणी काय वापरलेलं आहे, लीड्स टू म्हणजे या ठिकाणी फ्रेज आहे. लीड्स टू काय आहे, फ्रेज वापरण्यात आलेली, म्हणजे कवीनं या ठिकाणी इथं फ्रेज वापरलेले आहे. लीड्स टू म्हणजे काय, च्याकडे जाणारे, म्हणजे दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, म्हणजे मी जे काही नवीन मार्ग स्वीकारणार आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये नवीन निर्णय घेऊ शकतो, आणि दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, आणि तेच मार्ग मला यशाकडे घेऊन जाणार आहे. लक्षात, म्हणजे मला जर यशाकडे जायचं आहे, मला ध्येयाकडे जायचं आहे, तर मला तसे मार्ग निवडावे लागतील. कारण जर मी स्वतः निवडले नाही तर या ठिकाणी मला यश प्राप्ती होणार नाहीये. आणि म्हणून कोणी म्हणतोय की आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, म्हणजे मला इथं तशा प्रकारचे मार्ग शोधायचे आहेत दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, म्हणजे ते मला यश या ठिकाणी प्राप्त करून देणारे आहेत. ओके, ट्रॅव्हल डाऊन द डार्क अंड रोड, ट्रॅव्हल डाऊन द डार्क अंड रोड, किंवा हे जे मार्ग आहेत ते मला अपयशाकडे सुद्धा घेऊन जाऊ शकतात, म्हणजे इन माय डिफिकल्ट सिच्युएशन. लक्षात, म्हणजे मला अडचणी सुद्धा आणू शकतात, म्हणजे दे कॅन क्रिएट प्रॉब्लमॅटिक सिच्युएशन इन माय लाईफ. ओके, माझ्या जीवनामध्ये ते समस्यासुद्धा निर्माण करू शकतात. म्हणजे ट्रॅव्हल डाऊन द डार्क अंड रोड, डार्क अंड म्हणजे काय, अतिशय इव्हिल,
कवीनं या ठिकाणी अर्थ दिलाय रेफर टू इव्हिल. इव्हिल म्हणजे काय तर अतिशय दुष्ट मार्गाकडे सुद्धा मला घेऊन जाऊ शकतात. जर मी चांगले निर्णय या वयामध्ये घेतले नाही 13 ते 14 13 ते 15 वर्ष वयामध्ये तर मला माझ्या जीवनामध्ये पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. अरे लक्षात. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी चांगले निर्णय घेण्याची वेळ असते 13 ते 15 वर्ष वयामध्ये. जर आपल्याला हे निर्णय चांगले घेता नाही आले तर आपल्या जीवनामध्ये शोकांतिकासुद्धा येऊ शकते. म्हणून कोणी म्हणतोय ट्रॅव्हल डाऊन द डार्क अंडर रोड, म्हणजे या ठिकाणी मला ते कुठे घेऊन जाऊ शकतात, माझा प्रवास हा दुःखाकडे घेऊन जाऊ शकतात, म्हणजे दुःखाकडे नेऊ शकतात. म्हणून दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस म्हणजे मला त्यामुळे अनेक यातना निर्माण होऊ शकतात, अनेक संकट माझ्या जीवनात येऊ शकतात जर मी या वयामध्ये चांगले मार्ग निवडले नाही तर. म्हणजे इफ आय डू नॉट चूज द ग्रेट वे ऑफ इन माय लाईफ देन लीड्स टू ग्रेट सक्सेस, माझ्या जीवनामध्ये अपयश येणार आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी चांगला निर्णय घेण्याची गरज आहे. म्हणजे डिसिजन्स आय मस्ट मेक, म्हणजे मला निर्णय घ्यावेच लागतील असं कवीनं या ठिकाणी सेकंड लाईनमध्ये सांगितलेलं आहे. आणि आपल्याला निर्णय हे चांगले घ्यावे लागतात. आता थर्ड स्टँजामध्ये आपण या ठिकाणी पुढच्या गोष्टी पाहणार आहोत, परंतु याच्या अगोदर आपण सुरुवातीला याच्यामध्ये कोणत्या कोणत्या फिगर ऑफ स्पीचचा वापर केलेला आहे ते पाहूया. I can choose to take the road of life. In this line, the poet used two words, road and life. म्हणजे कवीनं या ठिकाणी रोडची तुलना कोणाबरोबर केलेली आहे, या ठिकाणी लाईफ बरोबर केलेली आहे. म्हणजे पोएट हॅज यूज अ मेटाफर, काय वापरलेलं इथं मेटाफर, म्हणजे कवीनं या ठिकाणी इथं वापरलेलं आहे मेटाफर. मेटाफर म्हणजे काय, रूपक अलंकार वापरलेला आहे. लक्षात. म्हणजे जीवनाचे मार्ग म्हणजे रस्ता जो आहे तो रस्त्याची तो या ठिकाणी बरोबरी कोणाबरोबर करण्यात आलेली आहे, या ठिकाणी लाईफ बरोबर करण्यात आलेली आहे. बरोबर. लक्षात. म्हणजे टू दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. लक्षात. आणि दुसरा एक अलंकार वापरण्यात आला आहे याच्यामध्ये, डाऊन द डार्क अंड रोड. डाऊन डी दीज आर द वर्ड्स आर रिपीटेड हिअर, म्हणजे दे आर क्रिएटिंग द साऊंड. म्हणजे डी डी साऊंड हा आद्या अक्षरानं निर्माण झालेला आहे. म्हणून या कवीनं या ठिकाणी इथं सुद्धा कोणता अलंकार वापरलेला आहे, अलिट्रेशन. याच्या अगोदर आपण अलिट्रेशन अलंकाराबद्दल सविस्तर चर्चा केली होती. तर आपण दुसऱ्या स्टांजा या ठिकाणी तिसऱ्या स्टांजामध्ये आपण त्याच्याबद्दल आणखी या ठिकाणी या कवितेबद्दल पुन्हा विचार जास्त करणार आहोत, शिकणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आय विल रीड this poem. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. तर या पहिल्या लाईनमध्ये कवी असं सांगत आहे की प्लीज ओपन अप माय आईज, देवा कृपया, प्लीज ओपन अप माय आईज. ओपन अप म्हणजे काय, देवा माझे डोळे उघड. ओपन अप ही काय फ्रेज आहे लक्षात. आणि माय आईज म्हणजे माझे डोळे. देवा कृपया या ठिकाणी माझे देव डोळे या ठिकाणी उघड, असं कवीनं या ठिकाणी विनंती केली आहे. म्हणजे द पोएट इज रिक्वेस्टिंग टू द लॉर्ड. लक्षात. देवाला या ठिकाणी कवी विनंती करत आहे. लॉर्ड म्हणजे काय, गॉड. लॉर्ड म्हणजे काय, गॉड. देवाला या ठिकाणी कवी विनंती करायला लागला आहे, देवा माझे डोळे उघड. प्लीज ओपन अप माय आईज, प्लीज ओपन अप माय आईज. ओपन अप इज अ फ्रेज अँड माय आईज इज अ फ्रेज, म्हणजे देवा कृपया माझे डोळे उघड. लक्षात. तर दॅट आय माईट क्लिअरली सी, दॅट आय माईट क्लिअरली सी, म्हणजे जेणेकरून या ठिकाणी मला काय करता येईल, माईट क्लिअरली सी, मी या ठिकाणी स्पष्टपणे पाहू शकेल. म्हणजे दॅट आय माईट क्लिअरली सी, लक्षात, मला जास्तीत जास्त या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाहता येईल. म्हणजे कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत आणि कोणत्या गोष्टी वाईट आहेत, म्हणजे विचार द बॅड थिंग्स अँड विचार द गुड थिंग्स इन माय लाईफ, माझ्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी वाईट आहेत आणि कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत, आणि ज्याचा मी निर्णय घेऊ शकेल. म्हणून मला या ठिकाणी स्पष्ट पाहण्यासाठी देवा माझे डोळे या ठिकाणी उघडे ठेव.
ओपन अप माय आईज, देवा माझे डोळे काय कर उघड, अशा प्रकारची विनंती कवीनं या ठिकाणी केलेली आहे. आणि दुसऱ्या लाईनमध्ये कवी म्हणतोय की दॅट आय माईट क्लिअरली सी, म्हणजे जेणेकरून मला स्पष्ट पाहता येईल की व्हॉट इज बॅड अँड व्हॉट इज गुड, म्हणजे या जगामध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत आणि कोणत्या वाईट आहेत या ठिकाणी मला कळाल्या पाहिजेत. कारण गुड आणि बॅड जर मला कळाल्या तरच या ठिकाणी मी चांगल्या प्रकारचे निर्णय घेऊ शकेल, असं या ठिकाणी कवीला म्हणायचं आहे. तर हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, लक्षात. तर थर्ड याच्यामध्ये थर्ड लाईनमध्ये कवी म्हणतो हेल्प मी स्टँड, हेल्प म्हणजे काय, मला मदत कर, मी स्टँड, मी स्टँड म्हणजे मला कोणती बाजू चांगली आहे आणि कोणती बाजू वाईट आहे हे ओळखण्यासाठी देवा मला मदत कर. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, लक्षात, मला चांगली गोष्ट कोणती आहे आणि कोणती गोष्ट वाईट आहे हे शोधण्यासाठी मला मदत कर, जेणेकरून मी स्टँड होईल. लक्षात, मला स्टँड कर म्हणजे मला या ठिकाणी समजून सांग की कोणत्या गोष्टी त्या मार्गामध्ये मी गेलं पाहिजे आणि कोणत्या मार्गाने मी गेलं म्हणजे या ठिकाणी मला चांगल्या गोष्टी मिळतील, याच्यासाठी मला काय कर देवा तू मदत कर. लक्षात, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी म्हणजे देवा माझ्यातल्या कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझ्यातल्या चांगल्या गोष्टीचा शोध घे आणि ज्या गोष्टी वाईट असतील या ठिकाणी त्या गोष्टी मला पाहण्याची गरज नाही आहे, म्हणजे मला चांगल्या गोष्टी या ठिकाणी शोधण्यासाठी मदत कर. जसं की या ठिकाणी सच आपण जर पाहिलं तर विराट कोहली, विराट कोहली याच्यामध्ये एक गुण होता की त्याच्यामध्ये एक गुण आहे की बॅटिंग चांगली करण्याचा, पण जर त्याच्या वडिलांनी असं ठरवलं असतं की त्याला या ठिकाणी गायक बनवायचं तर इट इज नॉट पॉसिबल, लक्षात, तर ह्या गोष्टी त्याला शक्य झालेल्या नसत्या. लक्षात, जसं या ठिकाणी आपण पाहतो की महेंद्रसिंग धोनी असेल तर त्याच्यामध्ये चांगली गोष्ट कोणती होती, तर त्या ठिकाणी हेलिकॉप्टर शॉट मारण्याची, म्हणजे त्यांनी त्याच्या वडिलांनी त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी काय केल्या, शोधल्या. आणि जर मी चांगल्या गोष्टी या ठिकाणी मला शोधता आल्या तरच मला चांगल्या मार्गाने जाता येईल, म्हणून त्या ठिकाणी देवा कृपया माझे डोळे उघडे ठेव. लक्षात, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड अँड दॅट आय माईट क्लिअरली सी, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट अँड ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. ओके, आता तुम्हाला हे स्टँडा चांगल्या पद्धतीनं कळालं असेल. तर आता आपण या स्टांजामध्ये कोणत्या प्रकारचे या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहेत त्याच्याबद्दल विचार करूया. तर यामध्ये कवीनं डिअर लॉर्ड असा या ठिकाणी उद्देश केलेला आहे. प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड, म्हणजे कवी म्हणतोय की देवा माझे डोळे उघडे ठेव, म्हणजे यामध्ये कवीनं अपॉस्ट्रॉफी अलंकार वापरला आहे. कोणता? अपॉस्ट्रॉफी, म्हणजे अपॉस्ट्रॉफीचा या ठिकाणी कवीनं वापर केलेला आहे. अपॉस्ट्रॉफी म्हणजे काय? तर परोक्ष संबोधन. कोणता अलंकार? परोक्ष संबोधन, अशा प्रकारचा अलंकार या ठिकाणी कवीनं वापरलेला आहे. आता परोक्ष संबोधन म्हणजे काय, की जेव्हा निसर्गातील एखादी निर्जीव वस्तू असते किंवा निसर्गातील एखादी वस्तू असते त्याला उद्देशून बोलणे किंवा देवाला उद्देशून बोललं जातं तेव्हा आपण अपॉस्ट्रॉफी अलंकार काय करत असतो, वापरत असतो. हर लक्षात, आता हे तुमची आयडिया क्लिअर झाली असेल. तर दुसरा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या कवितेमध्ये काही रायमिंग वर्ड्स वापरलेले आहेत, सी आणि मी, लक्षात. आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो तो रायमिंग स्कीमचा. तर या कवितेची रायमिंग स्कीम कोणती आहे आपण ते बघूया. लॉर्ड, त्याच्यानंतर सी, राईट आणि मी, अशा या ठिकाणी आपल्याला शेवटी शेवटी शब्द देण्यात आलेले. आता हा लॉर्ड जो शब्द आहे त्याला आपण ए देऊया. लक्षात, लॉर्डचा आणि सीचा कनेक्शन होत नाही आहे म्हणून आपण याला बी देऊया. लक्षात, आणि त्याच्यानंतर राईटचा सुद्धा संबंध येत नाही आहे सी बरोबर म्हणून याला आपण सी देऊया. ओके, पण मी आणि सी हे जे रायमिंग वर्ड आहे ते एकत्र जोडल्या जातात म्हणून आपण त्याला या ठिकाणी बी देऊया. म्हणजे याची रायमिंग स्कीम काय झाली या स्टांजाची? ए बी सी बी. ओके, आता तुम्हाला हा स्टांजा चांगल्या प्रकारे समजला असेल तर आपण आता चौथा स्टांजा या ठिकाणी समजू. तर नाव वी विल लर्न फोर्थ स्टांजा. द फोर्थ स्टांजा, फर्स्ट ऑफ ऑल आय विल रीड दिस स्टांजा. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. In this stanza, the poet is talking that help Lord, help
लॉर्ड टू जस्ट से नो, म्हणजे देवा या ठिकाणी मला मदत कर, हेल्प. लॉर्ड, लॉर्ड म्हणजे काय, गॉड म्हणजे देवा मला नाही म्हणण्यासाठी मदत कर. टू जस्ट से नो, नो नो म्हणजे काय, फक्त नाही म्हणण्यासाठी मदत कर, असं या ठिकाणी कवी या ठिकाणी याचना करत आहे. म्हणजे द पोएट इज रिक्वेस्टिंग टू द गॉड. अँड व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, टेम्पटेशन म्हणजे काय, मोह. जेव्हा माझ्या मनामध्ये काय येणार आहे, मोह येणार आहे, तो मोह या ठिकाणी मला कमी करण्यासाठी मदत कर. म्हणजे या ठिकाणी मोह म्हणजे काय, डिझायर ऑर अ विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग, म्हणजे एक स्ट्रॉंग डिझायर असेल, म्हणजे जी की मला वाईट करण्यासाठी काय करणार आहे, भाग पाडणार आहे. म्हणून ही जी काही इच्छा आहे माझ्या मनात येणार आहे, म्हणजे कम्स माय वे, माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारचा मोह येणार आहे, आणि या मोहामुळे या ठिकाणी माझ्या मनामध्ये काय निर्माण होणार आहे, मोह, लालसा निर्माण होणार आहे, म्हणजे ड्रिंकिंगची. कशाची, ड्रिंकिंगची, लक्षात, तर ड्रिंकिंग. त्याच्यानंतर चिविंग टोबॅको, म्हणजे चिविंग टोबॅको, लक्षात, तर चिविंग टोबॅको, टोबॅको म्हणजे काय, तंबाखू खाण्याची, किंवा या ठिकाणी गुटखा खाण्याची, लक्षात, गुटखा खाण्याची किंवा खरा खाण्याची, किंवा या ठिकाणी वाईट मित्रांच्या संगतीमध्ये, म्हणजे बॅड फ्रेंड्स, म्हणजे टू लिव इन अ बॅड फ्रेंड्स, म्हणजे वाईट मित्रांच्या संगतीत राहण्याची. माझ्या मनामध्ये ही जी काही या ठिकाणी लालसा येणार आहे 13 ते 15 वर्ष वयामध्ये, ती माझ्या मनातली लालसा काय कर, देवा या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न कर. म्हणजे हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो, म्हणजे नाही म्हणण्यासाठी मला प्रयत्न कर. जेव्हा जेव्हा मी अशा मोहात पडेल, जेव्हा या ठिकाणी माझ्या मित्र, या ठिकाणी वाईट मित्र मला बोलवतील, तेव्हा मला नाही म्हणण्याची या ठिकाणी परवानगी दे, म्हणजे मी नाही असं म्हटलं पाहिजे. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन, आणि दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन, कीप म्हणजे काय, ठेवणे, माय बॉडी म्हणजे काय, माझं शरीर, आणि त्याच्यामुळे मी माझं शरीर काय करेल, क्लीन करेल, म्हणजे मी माझं बॉडी या ठिकाणी क्लीन ठेवण्यासाठी काय करेल, मदत करेल. किंवा अँड फिट फॉर लाईफ इज स्टे, आणि या ठिकाणी मला माझं शरीर फिट आणि क्लीन काय करता येईल, ठेवता येईल. म्हणजे ज्याच्या सहाय्यानं जर माझ्या मनामध्ये अशा प्रकारचा लालसा निर्माण झाला नाही, तर मला माझं शरीर काय करता येईल, या ठिकाणी फिट ठेवता येईल. फॉर लाईफ इच डे, इच डे म्हणजे काय, जीवनातल्या प्रत्येक दिवशी मला या ठिकाणी हेल्दी लाईफ जगता येईल, आणि या ठिकाणी मला पुढं अनेक गोष्टी, म्हणजे आय विल गेट लॉट ऑफ थिंग्स इन माय लाईफ, आणि आय विल गेट अ हेल्दी लाईफ इन माय लाईफ. सो गॉड हेल्प मी, देवा मला मदत कर, असं कवी या ठिकाणी सांगत आहे. आता आपण या कवितेमध्ये कोणते रायमिंग वर्ड्स वापरले आहेत ते पाहूया. तर वे डे, काय वे डे, लक्षात, आणि त्याच्यानंतर रायमिंग स्कीम कोणती आहे, तर नो नो, काय नो, याच्यामध्ये नोला आपण देऊया ए, लक्षात, नोचा आणि वेचा कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही, म्हणून हा झाला बी, लक्षात, याचा साऊंड क्लिअर जुळत नाही येतं. आता वेचा आणि क्लीनचाही साऊंड जुळत नाही, म्हणून हा झाला सी, आणि वे आणि डे याचं साऊंड काय आहे, रायमिंग वर्ड सारखे आहेत, म्हणून हा झाला बी, लक्षात. म्हणून या रायमिंग स्कीम काय आहे, ए बी सी बी, म्हणजे चौथ्या स्थानाची रायमिंग स्कीम आहे ए बी सी बी, लक्षात. तर आय थिंक दॅट यू हॅव अंडरस्टूड दिस टाईप ऑफ द पोयम नाव, लक्षात, तुम्हाला आता ही कविता चांगली कळत असेल. तर पुढचा स्थानजा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इन द लास्ट स्टांजा द पोएट इज टॉकिंग अबाउट टीनेजर्स. तर आपण या ठिकाणी पहिल्यांदा स्टांजा वाचूया. वेन माय टीनेजर्स आर ओव्हर, आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. तर कवीला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की वेन माय टीनेजर्स आर ओव्हर, जेव्हा माझं या ठिकाणी काय होणार आहे, टीनेजर संपणार आहे, टीनेज म्हणजे काय, किशोर अवस्था, जेव्हा माझी या ठिकाणी ही 13 ते 15 वर्षाची जी अवस्था आहे ती जेव्हा या ठिकाणी संपणार आहे. वेन माय टीनेजर्स वेअर इयर्स आर ओव्हर, म्हणजे जेव्हा माझी ही अवस्था संपेल, लक्षात, माझी जेव्हा अवस्था ही काय होईल, संपेल, जेव्हा मी या ठिकाणी किशोर अवस्थेतून नवीन अवस्थेमध्ये या ठिकाणी प्रवेश करेल, म्हणजे जेव्हा या ठिकाणी आय विल चेंज माय कंडिशन, आय विल चेंज माय स्टेप, जेव्हा मी माझी या ठिकाणी स्टेप बदलेल, तेव्हा आय नो दॅट आय विल सी,
आय नो दॅट आय विल सी, म्हणजे मला माहिती आहे. आय नो दॅट आय विल सी, म्हणजे मला माहिती असेल की तेव्हा काय चांगलं पाहिजे आहे आणि कोणत्या गोष्टी वाईट आहेत आणि कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत हे तेव्हा मला कळेल. आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज इट्स व्हेरी बेस्ट. आणि तेव्हाचं जे माझं जीवन आहे ते कसं असेल, व्हेरी बेस्ट असेल. म्हणजे जर या ठिकाणी मी आता या ठिकाणी टेम्पटेशनला भुललो नाही, लक्षात कशाला, जर मी या ठिकाणी ह्या ज्या टेम्पटेशन आहेत ह्या टेम्पटेशनला जर या ठिकाणी मी भुललो नाही, म्हणजे मोहाला जर मी भुललो नाही, मोह म्हणजे कोणता, जर मी या ठिकाणी ड्रिंकिंग करू शकलो नाही, मी जर टोबॅको खाऊ शकलो नाही, किंवा या ठिकाणी मी जर वाईट मित्रांच्या संगतीमध्ये राहू शकलो नाही आणि मी जर त्यांना नाही म्हणू शकलो, तरच या ठिकाणी मी माझ्या जीवनामध्ये काय राहणार आहे, बेस्ट राहणार आहे. म्हणजे दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, म्हणजे तेव्हा माझं जीवन कसं असणार आहे, सर्वोत्तम असेल, म्हणजे माय लाईफ विल बी व्हेरी बेस्ट. लक्षात, म्हणजे ऑल माय लाईफ इज डिपेंडंट ऑन माय थिंकिंग, माझं संपूर्ण जीवन माझ्या विचारावर त्या ठिकाणी अवलंबून आहे, म्हणून मला त्या ठिकाणी त्याची गरज आहे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, आणि तेव्हा जेव्हा माझं जीवन चांगलं होईल तेव्हा तू माझ्यासोबतच असशील. कारण जर माझं जीवन चांगलं झालं तर तू मला या ठिकाणी सोबत असशील, लक्षात, आणि तू माझ्यासोबतच राहशील. म्हणून मला अशी इच्छा आहे की या ठिकाणी व्हेन माय टीनेजर्स आर ओव्हर, व्हेन माय टीनेजर्स आर ओव्हर, आय नो दॅट आय विल सी अँड दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि नक्कीच तू माझ्यासोबत या ठिकाणी असशील, कारण माझी चांगली बाजू जेव्हा चांगली होईल, जेव्हा मी चांगला बनेल, जेव्हा मी वाईट मार्गाच्या सहवासात नसेल, तेव्हा तू माझ्या सहवासात असशील. लक्षात, म्हणजे याचा अर्थ देवाला कवी पुन्हा पुन्हा सांगत आहे की देवा आम्हाला या मोहाच्या बळी पडायचं नाही आहे, मला या गोष्टीतून या ठिकाणी बाजूला कर. आणि माझं जेव्हा टीनेजर्स होईल, जेव्हा माझी ही किशोरावस्था संपेल, तेव्हा माझं जीवन काय असणार आहे, चांगलं असणार आहे, असं कवीनं या ठिकाणी या लाईनमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा काही आपण जर पाहिलं तर रायमिंग वर्ड्स आपल्याला आहेत, सी आणि मी, राईट, आणि वर आणि बेस्ट, इथंसुद्धा काय आहे, ए बी सी आणि बी, हे सुद्धा रायमिंग वर्ड्स वापरण्यात आलेले आहेत. आता तुमच्या एक लक्षात आलेलं आहे रायमिंग स्कीम वापरण्यात आलेली आहे. आता एक लक्षात आले असेल तर प्रत्येक स्टँजाची जी काही या ठिकाणी रायमिंग स्कीम आहे ती काय आहे, ए बी सी बी आहे. आणि यामध्ये कवीनं या ठिकाणी चार प्रकारचे अलंकार वापरलेले आहेत, ते तुम्हाला मी सांगितलेले होते. तर पहिला होता इन्वर्जन, कोणता होता, इन्व्हर्जन. हा लक्षात, इन्व्हर्जन हा आपण या ठिकाणी अलंकार वापरलेला होता. त्याच्यानंतर दुसरा एक अलंकार होता अलिट्रेशन, कोणता, अलिट्रेशन, ओके. आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलेला एक अलंकार मेटाफर, कोणता, मेटाफर. आणि दुसरा एक अलंकार लास्टचा आपण या ठिकाणी अलंकार असे अपॉस्ट्रॉफी अलंकार पाहिलेला होता, ओके. तर आता जेव्हा या ठिकाणी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इंग्लिश वर्कशॉपबद्दल या ठिकाणी माहिती सांगेल, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माझं जे चॅनल आहे त्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ या ठिकाणी मिळतील. आणि इतर मित्रांनासुद्धा माझे व्हिडिओ या ठिकाणी शेअर करत राहा, म्हणजे इतर मित्रांनासुद्धा या कविता शिकायला मदत होईल, म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांनासुद्धा याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा. आणि लक्षात, तर माझी अपेक्षा आहे की तुम्ही या ठिकाणी हे जे काही सबस्क्राईब दिलेलं आहे त्याला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांनासुद्धा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवण्याचा प्रयत्न करा. तर आता आपण या ठिकाणी पुढच्या याच्यामध्ये याच्या इंग्लिश वर्कशॉपबद्दलचा मी तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे, ओके. तर तुम्हाला ही कविता समजली असेल.